महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मवियाचं सरकार, नाना पटोलेंचं साम टीव्हीशी बोलताना मोठं विधान. नांदेडमध्ये भाजपचा काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार मोहन हंबर्डेंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट, हंबर्डे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा. धनंजय सावंत यांच्या घरासमोर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात, अंबी पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल तर पोलिसांकडून तपास सुरू. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 21 ऑक्टोबरला तर राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी 12 नोव्हेंबरला. मशाल आणि तुतारी चिन्हावरच विधानसभा निवडणूक लढवावी लागणार. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांकडून आज निवडणूक तयारीचा आढावा, विधानसभा निवडणूक वेळेत होणार असल्याचं जवळपास निश्चित. मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरणी मुख्य आरोपी जयदीप आपटेला 24 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी तर चेतन पाटीलला जामीन नाहीच, तुरुंगातील मुक्काम 6 दिवसांनी वाढला. पुण्यात सारथीच्या विद्यार्थ्याचं आंदोलन, पीएचडीच्या संशोधनासाठी 100% अनुदान मिळावं यासाठी विद्यार्थी आक्रमक. नंदुरबारमध्ये रस्त्याविना स्थानिकांचे हाल, बांबूच्या झोळीतून गर्भवतीचा प्रवास, रस्त्यातच प्रसूती. वाशिम जिल्ह्यात हळदीच्या दरात चढ उतार, 2 दिवसात हळदीच्या दरात 500 रुपयांची घसरण. भंडारा शहरासह जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका, 1000 हेक्टर शेती पाण्याखाली, पूरपरिस्थिती दाखवणारे दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात. अमरावतीत मालवाहू टेम्पोमधून 20 ते 30 प्रवाशांचा जीवघेणा प्रवास, टेम्पोला लटकून प्रवास करतानाचा व्हिडिओ समोर, वाहतूक विभागाचं साफ दुर्लक्ष. बंदी घातलेल्या चिनी लसणाची 10 वर्षांनंतर भारतात पुन्हा एंट्री, तस्करी मार्गे आरोग्यासाठी हानिकारक चिनी लसूण गुजरातच्या राजकोटच्या बाजारपेठेत दाखल.